सध्या मार्केट मध्ये 15 ऑगस्ट आहे, जवळ नवीन नवीन कपडे आलेले आहेत, कसं प्रतिसाद आहे? प्रतिसाद म्हणजे नेहमीप्रमाणे परिसर गेल्या वर्षापेक्षा या वर्षी थोडासा कमी. गेल्या वर्षी घर घर तिरंगा जो चालू होतं ना, त्यावेळी बऱ्यापैकी म्हणजे भरपूर म्हणजे माझ्या ह्या वर्षापेक्षा गेल्या वर्षी आम्ही दुप्पट माल विकला. पण या वर्षी चाललेला आहे, त्या प्रमाण आहे, त्या प्रमाणात म्हणजे थोडंसं कमी आहे प्रमाण, पण चाललंय व्यवस्थित चाललेलं. पण अजून 4 दिवस बाकी, त्या दिवशी 4 दिवसानंतरच आपल्याला परफेक्टली माहिती पडेल किती प्रमाणात आपण माल विकला काय झालं ते 4 दिवसानंतर. परंतु हा सध्या तरी याचा म्हणजे आज हे पूर्वीपेक्षा म्हणजे म्हणण्यापेक्षा ह्या आपल्या 70 वर्षापेक्षा पहिल्यापेक्षा ह्या 14 वर्षामध्ये हा प्रमाण बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी तिरंगाचं प्रमाण हे चांगल्यापैकी तिरंगा म्हणा, आपलं टी शर्ट म्हणा, मी तर फ्रॉक वगैरे म्हणा, हे बऱ्यापैकी विकले जातात दुकानामध्ये. आणि चांगला म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या गोष्टीला. साधारणतः रेट म्हणजे कसं, आता आम्ही 100 रुपये आणि 150 रुपये आणि 200 रुपये अठावी 250 गिरायकाला जशी कॅटेगरी पाहिजे त्या कॅटेगरीच्या हिशोबात माल आपल्याकडे विकला जातो आणि अवेलेबल आहे आपल्याकडं आणि विकला जातो. आणि चांगलं बऱ्यापैकी फ्रॉक आयटम चालतात, त्या टी शर्ट आयटम आहेत, त्याच्यात बऱ्यापैकी आयटम आहेत आपल्याकडे. माझं नाव सर्जीराव लक्ष्मण आंबाळे. तर सध्या म्हणजे जसे रेग्युलर असतात ना, 100, 150, 200, 250 जसे घेणार तसे क्वालिटीच्या डिफरंट होत जाते सगळं. जसं म्हणजे जसे सण येतात, जसे 15 ऑगस्ट 26 जानेवारी असतात, त्याच्या 15 दिवस आधी रेग्युलर माल येत असतात. म्हणजे जसं आपल्याला अवेलेबल पाहिजे ना, तसे बनवून भेटतात ना, कस्टमरला पण पाहिजे, स्कूलसाठी लागतात, त्यासाठी 10-15 दिवस आधी येतात असतं माल. सर्व सर्व छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांना 0 ते मग सर्व साईज वगैरे असते व्यवस्थित एकदम क्लिअर. कधीपर्यंत म्हणजे 15 ऑगस्टची याशी 1-2 दिवस आधी, म्हणजे 1 दिवस आधी पण होते. भाऊ काळभोर, भाऊ काळभोर.